मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने आणि इतर किमती वस्तूंची चोरी झाली तर आपण पोलिसात तक्रार देतो. चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळण्याची खात्री नसते. मात्र उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्रातील पोलिसांनी नागरिकांना तब्बल 1,41,00,000 रुपयांचा मुद्देमाल सुपूर्त केला आहे. उल्हासनगरच्या टाउन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजकीय नेते आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्रात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा समावेश होतो. या तीनही शहरातील पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल होतात. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, वाहनं, दागिने यांसारख्या किमती वस्तूंची चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी मागील काही महिन्यात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केला होता. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातून चोरीला गेलेला तब्बल 1,41,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये 223 मोबाईल, 54 वाहनं, 44,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 6,00,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,41,00,000 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, आमदार किसन कथोरे, डॉक्टर बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ABC News, अंबरनाथ.